मुंबईमध्ये जोरदार पावसामुळे वांद्रे परिसरामध्ये वरळी सीलिंगच्या मुख्य रस्त्यावर 1.5 ते 2 फूट पाणी भरलं. मुख्य रस्त्यावरती पाणी भरल्यामुळे मोठ्या प्रमाणात गाड्या बंद पडत आहेत आणि याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सत्यम सिंग यांनी. दक्षिण मुंबईचा पूर्व आणि पश्चिम उपनगरात मागील 1 तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. आपण आहोत सध्या वरळी सीलिंग परिसरात. या ठिकाणी पाहिलं तर वरळी सीलिंगचा जो मुख्य रस्ता आहे त्या ठिकाणी आपण रस्त्यावर पाहिलं तर 1.5 ते 2 फूट पाणी भरल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनं जे आहेत बंद पडताना दृश्यामध्ये पाहायला मिळत आहेत. खरं तर या ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी भरल्यामुळे आपण दृश्यामध्ये पाहिलं तर एका साईडनी आहे गाड्या जे आहेत मार्ग काढताना दिसत आहेत, मात्र काही गाड्या जे आहेत बंद पडली आहेत. यामध्ये खरं तर पश्चिम उपनगरात आहे, मागील 1 तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे पश्चिम उपनगरात जे सखल भाग आहे त्या ठिकाणी पाणी भरायला सुरुवात झाली आहे. मात्र हा वरळी सीलिंग जे आहे ते या ठिकाणी जोडणारा वांद्रे परिसरामधला मुख्य रस्ता आहे आणि मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचायला सुरुवात झाल्यामुळे आहेत वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहेत. खरं तर आपण पाहिलं तर जोरदार पाऊस सुरू आहेत आणि जोरदार पाऊस असंच जर सुरू राहिला तर या ठिकाणी पाणी पातळीमध्ये मोठी वाढ होईल आणि त्यामुळे हा रस्ता आहे जो वाहतूकसाठी बंद केला जाऊ शकतो, त्यामुळे वाहन चालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. कॅमेरामॅन अनिल पवार सोबत सत्यम सिंग, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.